भाजप वाहतूक सेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना रायगड यांच्या वतीनं पनवेलमधील बस स्टँड मागील रिक्षा नाक्याच्या नामफलकाचे अनावरण पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती सुशीला घरत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, चिटणीस उबेदभाई पवार, उपचिटणीस शावेस रिझवी, अश्विन आगमकर, रायगड जिल्हाध्यक्ष दत्ता केंद्रे, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद गुरव, शहराध्यक्ष इस्माईल मुल्ला, उपाध्यक्ष गोपाळ व्यवहारे, नाका प्रमुख गणेश शिंदे, उपनाका प्रमुख निसार बागवान, खजिनदार राफिक बागवान, सल्लागार राहुल वाहुलकर यांच्यासह वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खरं तर दोन वर्ष जवळ दीड दोन वर्ष झाले या कोकणाच्या तजवामुळं प्रत्येकाची कुटुंबाची टणटण भागत असताना चालू असताना कसं काय पोट भरायचं, कसं चालायचं, प्रत्येकाच्या समोर प्रश्न पडलेला. पण तरी पण आज प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या कष्टाने या सर्व गोष्टी समोर जाऊन पार पडत आहे. तरी पण आज इथे नवीन रिक्षा स्टँड तो ओपनिंग झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व रिक्षाधारकांना शुभेच्छा देतो आणि तुझी वाटून करून लोकांच्या प्रवासाकरता सुखसुविधा आपण जर सदैव तत्परता असाल, दिवस रात्र असू द्या किंवा रात्री उशिरापर्यंत आपल्या या सर्व प्रवाशांना आपण सेवा देत असाल तर ही सेवा निस्वार्थी पण असू द्या आणि जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल यावर आपण सर्व शुभेच्छा देतो. सांगतो जय हिंद जय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. अरे बाता लोकनेते रामसेठ ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद आणि पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांची भक्कम साथ या आमच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेला सुरुवातीपासूनच लागलेली आहे. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ नेतृत्व सन्माननीय हाजी अराफत शेख यांच्या आदेशाने आज इथे पनवेलमध्ये रिक्षा स्टँडचं आज या ठिकाणी ओपनिंग झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. सन्माननीय रामसेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही काम करत असताना वेळोवेळी जेव्हा जेव्हा कधी पण पनवेलमधील रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, टेम्पो चालकांना कधीही काही अडचण आली तर नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक ग्वाही देऊ इच्छितो की तुम्ही आम्हाला कधीही फोन केला तरी तुमच्यासाठी 24 तास आम्ही अवेलेबल आहोत. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचं जे काम आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे. मुंबई एअरपोर्ट असेल त्या काळामध्ये मुंबई एअरपोर्टमध्ये जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन झाला तेव्हा सर्व त्या ठिकाणी रिक्षा टॅक्सी या जवळपास 2 महिने बंद होत्या आणि तेव्हा सन्माननीय आमचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मुंबई एअरपोर्टला एक धमकी दिली. धमकीवजा त्यांना एक आदेश दिला की जर माझा रिक्षा टॅक्सी चालक जर उपाशी मरत असेल तर मी तिथं येऊन स्वतः रिक्षामध्ये बसून रिक्षा चालवणार आणि जर का तुम्ही अडवला तर तुमचा एकही विमान आम्ही उडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि 2 दिवसामध्ये सर्व मुंबईच्या रिक्षा या चालू झाल्या.